महायुतीमध्ये अजित दादांच्या राष्ट्रवादीला 60 हून अधिक जागा मिळणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। तर 60 मतदारसंघांचे उम्मीदवार निश्चित झाल्याचंही कळतंय। उरलेल्या उमेदवारांवर आज शिक्कामोर्तब होणार असल्याचं कळतंय। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, काय अधिकचे अपडेट्स? आपण बघतोय की राष्ट्रवादीचे जे 54 आमदार आहेत, विद्यमान आमदार, त्या जागा अजित दादा यांना मिळणारच आहेत। त्याचबरोबर जे जे आमदार अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करतात, म्हणजे त्याबरोबर हिरामण कोतकर असतील किंवा सुलभा कोटी असतील, त्याचबरोबर देवेंद्र भोयर असतील, या जागा सुद्धा त्यांना मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे जवळपास 60 पेक्षा जास्त जागा या अजित दादा यांच्या वाट्याने येणार आहेत। त्या संदर्भात आज अमित शहा यांच्या बरोबरच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे। नक्कीच, धन्यवाद सुनील दिल्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आता अजित दादा यांची खरं तर 42 जागांवर बोळवण होणार असल्याची चर्चा होती, आता मात्र त्यांना 60 जागा मिळणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता या 60 जागांवर नेमके कोणकोणते उमेदवार असतील ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।